सभा पूर्ण करून आलो, त्याच्या सभा पूर्ण करून आलो आणि आईचं अंतिम दर्शन मी हॉस्पिटलमध्ये घेतलं. काय मिळवलं आम्ही? ही काय चूक केली? हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्या मग मेहनत, कष्ट, रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत, यामुळे झालं. मला आठवतंय श्रीकांत डॉक्टर झाला, MBBS झाला, ऑर्थोपेडिक सर्जन MS झाला. मला त्यांनी एकच गोष्ट मागितली, मला हॉस्पिटल करून द्या. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही, कारण करायला जायचो, कुठली तरी निवडणूक यायची, निवडणुकीमध्ये हॉस्पिटलचं जे काय ते लावायचं. हा एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्यात, कर्ज काढून निवडून आल्यानंतर निवडलेली माणसं घेऊन आम्ही जायचो मातोश्रीत, त्याचं स्वागत, त्यांनाच पुष्पगुच्छ शॉल द्यायचो. मला आठवतंय भाई गजाभाऊ, लोकसभेची निवडणूक होती, माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मला डॉक्टरचा फोन आला, मी जवाहरचा ब्रिज चढत होतो, डॉक्टरचा फोन आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या बाजूला लोकसभेचे उमेदवार गावित होते, त्यांनी मला सांगितलं इथे 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 ते आपल्या सभा आहेत. मी बोललो किती वाजता संपतील? 8, 8:30, 9 वाजतील. कसं सांगू मी त्याला? माझी आई नाही, माझ्या आईचा जीव गेलाय, माझी आई आता जगात नाही. मी त्यांना सांगितलं आपण सभा करूया, सभा पूर्ण करून आलो, त्याच्या सभा पूर्ण करून आलो आणि आईचं अंतिम दर्शन मी हॉस्पिटलमध्ये घेतलं. काय मिळवलं आम्ही? ही काय चूक केली? ही माझी चूक आहे? असे अनेक नेत्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले, असे घडले, असे अनेक प्रसंग आहे आयुष्यामध्ये. जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेस बाळासाहेब दिघे साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपल्या आधारामुळे, आपल्या आशीर्वादामुळे हा एकनाथ शिंदे आज तुमच्या समोर उभा आहे. एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा. मला एकच शब्द आठवतो दिघे साहेबांचा, एकनाथ आता तुला लाखोंचे अश्रू पुसायचे, तुला रडून चालणार नाही. ते शब्द आजही माझ्या कानामध्ये आहेत, आजही माझ्या कानात आहेत आणि मी अख्खा महाराष्ट्र माझा परिवार समजतो. महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझे नेते, माझे साथी, माझे सहकारी हाच माझा परिवार आहे. आणि म्हणून मला थोडा जास्त वेळ काम करावं लागतं. आपल्यालाही माझी चिंता आहे. का चिंता? रामदासबाई असतील, आमचे नेते असतील, गजाभाऊ असतील, अडसूळ असतील, सगळे असतील, नेते मंत्री सगळे सांगतात थोडा आराम करा, आराम करा, तब्येतीची काळजी घ्या.